असणाऱ्या आजूबाजूच्या सर्व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये असणाऱ्या सर्व लोकांना वाहतुकीची जी कोंडी दूर करायला हवी, जी सर्वात मोठं कल्याणशील रोडवरती मोठी कोंडी होत होती आणि त्याला ठाणा आणि मुंबई त्याला जोडणारा एक पूल व्हायला पाहिजे, जो खाडीवरचा पूल असला पाहिजे अशी अनेक वर्षाची मागणी होती। देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या युतीच्या त्यावेळच्या सरकारमध्ये या पुलाच्या कामाला मंजुरी दिली, याला पैसे दिले आणि प्रत्यक्षपणे कामाला सुरुवात झाली। तेव्हापासून आजपर्यंत पुन्हा प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ही कामाला गती मिळत नाही आहे। या ठिकाणी खाडीमध्ये असणाऱ्या कामाला सुरुवात झालेली आहे, परंतु त्याचं लँडिंग ज्या ठिकाणी व्हायला पाहिजे त्या लँडिंगची असणारी जागा ही ॲक्विजिशन करायला हवी, तिकडच्या असणाऱ्या भूमिपुत्रांना योग्य दर देऊन करायला हवी। प्रोजेक्टमध्ये थोडासा पैशामध्ये वाढ झाली तरी चालेल, परंतु त्यांना कुठेही निराश न करता हा पूल आणि पुढे असणारं लँडिंग हे होणं गरजेचं आहे। प्रशासन ज्या पद्धतीने, मी पुन्हा सांगेन, मुंबई गोवा हायवे एका वर्षामध्ये ॲक्विजिशन झालं, परंतु गेले 3 ते 3.5 वर्ष त्या ॲक्विजिशनच्या कामाला हेतुपुरस्कर दिरंगाई होते, त्यामुळे हे सर्वच्या सर्व काम पुढे पुलाच्या नंतर बनवल्यानंतर लँडिंग होणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे, हे होत नाही आहे। त्यामुळे कलेक्टर असतील, महानगरपालिकेचे आयुक्त असतील, यांनी सर्वांनी एकत्रपणे एक टास्क उभा करणं गरजेचं आहे। याला जोडणारा रिंग रोड, त्याला सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या युतीच्या सरकारमध्ये रिंग रोडला पैसे दिलेत, त्याचा DPR, त्याचं टेंडर्स आणि सगळ्या गोष्टी तयार होत्या, त्याचं सुद्धा ॲक्विजिशन त्या ठिकाणी होणं हे सुद्धा गरजेचं आहे। प्रत्येक येणारा आयुक्त सांगतो की मी थोडंसं काम केलं आहे, पण असा कोणच नाही की जो असं म्हणत नाही की मी 100% काम पूर्ण केलं आहे। काम करण्याची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचीच जबाबदारी आहे, ॲक्विजिशन करण्याची जबाबदारी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रशासनाची आहे आणि ही ती जबाबदारी टाळतात, दुर्लक्ष करतात, त्यामुळे या वाहतुकीच्या कोंडीला आज इथला नागरिक जो त्रस्त आहे त्याला सोल्युशन हा एकमेव हा जो उड्डाण पूल आहे जो त्यावेळेला मंजूर केला आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मंजूर झाला आहे, हा असेल किंवा कल्याणचा असणारा दुर्गाडी किल्ल्याचा असणारा तिथला असणारा पूल असेल, हे दोन्ही पूल वाहतुकीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत, वाहतुकीची कोंडोई सोडवण्यासाठी महत्त्वाचे आहेत, परंतु या सर्वकडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष केलं जात आहे। त्यामुळे आपल्या माध्यमातून MMRDC असेल किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल त्यांनी यामध्ये लक्ष घालणं अत्यंत गरजेचं आहे। त्या व्यतिरिक्त आपण सर्वजण मगाशी एका ठिकाणी आला नाही, पण त्याही ठिकाणी ड्रेनेजचे लाईन्स आहेत या छोट्या आहेत, या छोट्या ड्रेनेजच्या लाईन्स असल्यामुळे JNRMच्या माध्यमातून त्यावेळच्या काळामध्ये काही प्रकल्प तयार झाले, त्यामधले इथनं असणारं पंपिंग स्टेशन आहे, या सगळ्यांना जोडणं आणि त्यांना पुन्हा कार्यरत करणं हे गरजेचं आहे। पूर्वीची असणारी जुनी डोंबिवलीची नगरपालिकेची असणारी वेस्टचा भाग याच्यासाठी 250 कोटी रुपयाचा DPR तयार आहे, MMRDC त्याला मंजुरी देणं हे अपेक्षित आहे, MMRDC देत नाही। आपण सर्वजण जाणता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 2 वर्षा अगोदर पावसाच्या काळामध्ये 7 ते 8 जणांचे बळी गेले होते रस्त्याच्या खड्ड्यांमुळे, आणि म्हणून रस्ते सर्व काँक्रिटीकरणातून व्हायला पाहिजेत, म्हणून काही DPR तयार झाले, त्यामुळे जवळजवळ 472 कोटी रुपयाचा रस्त्याचा DPR तयार आहे। गेल्या मार्च महिन्यापासून MMRDC प्रलंबित आहे, त्याचे कन्सल्टंट, त्याचा टेंडर प्रोसेसिंग वगैरे सर्वच्या सर्व तयार करून आहे,
पण एम एम आर डीला चिंता नाही आहे की ते मंत्र्यांकडे पाठवलं पाहिजे. तुमच्या माध्यमातून मी एकनाथ शिंदे साहेबांना एवढीच विनंती करणार आहे, या अधिकाऱ्यांना काही पडलेली नाही आहे, परंतु तुम्हाला सुद्धा तुम्हाला काळजी असली पाहिजे. हे रस्ते होणं गरजेचं आहे की अधिकाऱ्यांकडून ती फाईल मागवणं आणि ते जो टेंडर प्रोसेसिंगला तात्काळ मंजुरी करून लवकरात लवकर रस्त्याच्या कामाला सुरुवात करणं. पुन्हा नंतर पावसाळा येईल, पुन्हा तीच प्रक्रिया सुरू होईल. हे थांबायला पाहिजे. एम एम आर डीमधले असणाऱ्या त्या सर्व रस्त्यांना मंजुरी देण्याचं काम पालकमंत्र्यांनी आजच्या या निमित्ताने, मी बऱ्याच वेळेला फोनवरती चर्चा केली आहे, त्यांनी हे करणं हे अपेक्षित आहे. ते लवकर करतील अशी अपेक्षा आहे. आणि आपल्या सर्वांच्या लेखणीतून कल्याण डोंबिवलीचं हित ते यावं एवढीच विनंती. जेवायला